गाइज एंड वेलकम बैक टू मई यूट्यूब चैनल। सो आज मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर ब्लॉग शूट करतोय। गेल्या महिन्यात खूप बिझी होतो ऑफिसच्या कामात आणि काही पर्सनल गोष्टींमध्ये। सो आज आहे गणपतीचा सातवा दिवस आणि मी जातो आहे माझ्या गावी, म्हणजेच कोकणात सावंतवाडीला, कारण आमचा गणपती गावी असतो। आगमनाला तर काही जाता आलं नाही, बट म्हटलं ॲटलिस्ट विसर्जनाला तरी जाऊया। सो ॲज युजल ट्रेननी जायचं आहे, रात्रीची कोकण कन्या आहे। आणि हा ब्लॉग इज गोइंग टू बी अबाउट गणपती सेलिब्रेशन ॲट कोकण, म्हणजेच कोकणात कसं गणपती विसर्जन असतं हे तुम्हाला पाहायला मिळेल। सो स्टे ट्यून अँड लेट्स गो। लेट आहे, तो आता काळोखात तरी काही शूट नाही करणार। आपण भेटूया डायरेक्ट सकाळी। गुड नाईट। रत्नागिरीला सकाळचे वाजत आहेत 8:15 आणि ट्रेन लेट आहे, 2.5 तासने लेट आहे। खूप वेळ लागणार आहे पोचायला असेल काय नाही। सावंतवाडीला
जास्तच लेट झाली आहे ना, खूप कट्टा आणायला आलेत मुंबई. आपण तो मीम करूया स्पायडरमॅन वाला. का असं गोल गोल का फिरवतो? तो ही आमची सावंतवाडी ते खाज्याची फॅक्टरी आहे. विशाल खाजं घेतोय आणि हा मंथन आमची सिग्नेचर डिश कॉकटेल सावंतवाडीला आलात तर ही नक्की खा. लास्ट माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये पण आय थिंक मी दाखवली होती, त्यामध्ये आईस्क्रीम असतं, फ्रुट्स असतात आणि वरून असे ड्रायफ्रुट्स टाकलेले असतात. सो गुड इव्हनिंग, नुकतंच फ्रेश होऊन उठलो आहे, गाडी झोप नव्हती झाली आणि ट्रेन प्रचंड लेट झाली, सो येऊन फक्त आराम केला आहे. पहिला पाऊस नाही एवढा, बट थोडा थोडा आहे म्हणजे बारीक बारीक. सो हे आमचं घर आहे, किचन एक स्पेअर रूम आहे. वॉशरूम आणि हे पाटलदार. मागे असं शेत आहे, कसली बसटी परत कर असली उतावळी मी नाही का फेमस करूया ना आपण हिला. नको चलो 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 बू आईले बू आईले डबल वारी. Yeah.
गुड मॉर्निंग. तो आज दुसरा दिवस आहे अँड सकाळी उठलो आहे लवकरच, पण सगळं आवरण्यातच वेळ जातो इथे आणि इथे कळत पण नाही टाईम कसा जातो. काल रात्री भजन होतं आमच्याकडे, सो भजनाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. एकदम लाईक इट वॉज ऑसम भजन, आणि गावचं भजन तर खूपच म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते त्याची, यु नो. आपली मुंबईची आरती आणि गावचं भजन इज व्हेरी डिफरंट. सो कोकणात आल्यावरती भजन हे तुम्ही नक्कीच एकदा तरी पहा. बाकी पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे हाय. ती माझी बहीण ऐश्वर्या आणि हे आमचं मागचं शेत, ते सगळं हिरवं हिरवं झालं आहे. बाकी मस्त सुरू आहे, एकदम मस्त वाटतं आहे गावी येऊन. ओके, सो आता संध्याकाळी विसर्जन आहे, सो आपण भेटूया विसर्जनाला. बाय बाय. मंथनकडे गणपती बाप्पा. खाली बघ, खाली बघ, एकदम हे खड्डा आहे. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती.
चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जरित मुकुट शोभतो बरा रुंदुंती नूपुरे चरणी लागैया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री माते मन कामना पूर्ति जय देव जय देव गणपति बाप्पा मोरिया मोरिया ये भाग्य मिले भाग्य बाजू रे गणपति बाप्पा ऊर्जा वर्षे काय सगळे